नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चिटणीसाची कार्यपद्धती या विषयांतर्गत कंपनीच्या सभा भाग दोन ही प्रकरण क्रमांक आठ आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो आज आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत या स्वाध्याय अभ्यासण्यापूर्वी या प्रकरणामध्ये आपण जे काय अभ्यासलेलं आहे ते थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत यामध्ये आपण विविध प्रकारच्या सभा की ज्या कंपनीमध्ये भरवल्या जातात कंपनी संबंधित विविध बाबी प्रश्नांवर चर्चा करून योग्य निर्णय घेणं हा या सभा घेण्यापाठी मागचा उद्दे मूळ उद्देश असतो या सभा घेण्यापाठीमागचं उद्देश लक्षात घेता सभांचे काही प्रकार आहेत की भागधारकांच्या सभा आहेत भागधारकांच्या सभा जर म्हटलं तर साधारणतः तीन प्रकारच्या सभा आहेत वार्षिक सर्वसाधारण सभा की ज्या संदर्भात जर आपण बो बोललो आपण स्वतंत्ररित्या बोलणार आहोत वार्षिक सर्वसाधारण सभा असेल विशेष सर्वसाधारण सभा असेल किंवा वर्गसभा किंवा त्याला विशिष्ट वर्गाच्या सभा असं जर म्हटलं तरी चालेल अशा प्रकारे भागधारकांच्या तीन सभा आहेत की ज्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात जर बोलायचं झालं तर प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर जी सभा भरवली जाते तिला वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणायचे किमान एकवीस दिवसांची सूचना देऊन या प्रकारची वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभासदांची आयोजित केली जाते सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल देखील त्यामध्ये तयार केला जातो पाठवला जातो सभासदांना कंपनीच्या वर्षभरात केलेल्या किंवा के सभासदांनी वर्षभरामध्ये केलेल्या कामकाजाची जी काय माहिती आहे ती देण्यासाठी या प्रकारची वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ही त्या ठिकाणी बनवली जाते म्हणजे सभासदांना एक मालक या नात्याने कंपनीमध्ये जी वार्षिक जी कामकाजाची परिस्थिती आहे तिची माहिती देण्याकरिता या प्रकारची वार्षिक सर्वसाधारण सभा भरवली जाते चिटणीसाला या सभेच्या संदर्भामध्ये सभेपूर्वीची सभा सुरू असताना आणि सभा संपल्यानंतरचे जे काही कार्य करावं लागतात ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत त्याचबरोबर विशेष सर्वसाधारण सभा की ज्यामध्ये विशेष व तातडीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सभासदांची ही सभा त्या ठिकाणी भरवली जाते दोन वर्ष सर्वसाधारण सभेमध्ये घेतली जाणारी जी सभा आहे तिला विशेष सर्वसाधारण सभा म्हणून ओळखलं जातं आणि सोबतच भागधारकांच्या विशिष्ट वर्गाची सभाही आयोजित केली जाते ही आपण यामध्ये लक्षात घेतलं त्यानंतर भाग सभासदांच्या किंवा संचालक मंडळाच्या सभा यामध्ये साधारणतः दोन प्रकारच्या सभा आपण अभ्यासल्या की संचालकांच्या सभा कंपनीच्या व्यवस्थापनासंबंधी धोरणात्मक बाबींवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी या प्रकारच्या संचालकांच्या सभा भरवल्या जातात आणि सोबतच समित्यांच्या सभा की यामध्ये कंपनीच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी संचालक काही समित्या नेमतात या समित्या विशिष्ट वेळेमध्ये अभ्यास करून आपला अहवाल संचालक मंडळाला सादर करतात अशा समित्यांच्या सभांना समिती सभा म्हणून देखील ओळखलं जातं आणि त्यानंतरचा आपण प्रकार अभ्यासला की धनकोंच्या सभा तिसरा प्रकार आपण अभ्यासला धनकोंच्या सभा साधारणतः कंपनीला कर्ज पुरवठा करणारे जे अनेक साधारणतः कर्ज रोखेदारक आहेत क ठेवीदार आहेत किंवा बँका आहेत इत्यादी जे काही धनको आहेत यांच्या सभा सभातारिके भरवलं हो जातात व्याजदराच्या दरामध्ये ब... दरा बदल व्याजदरामध्ये बदल करणं असेल तारणविषयक धोरणांमध्ये बदल करणं असेल किंवा हक्कांमध्ये बदल करणं असेल या संदर्भातील या सभा या नि घेतल्या जातात आणि भागधारकांच्या सभा आणि संचालक मंडळाच्या सभा वार्षिक सर्वसाधारण सभा विशेष सर्वसाधारण सभा यामधील ज्या प्रकारचा फरक देखील आपण यामध्ये अभ्यासलेला आहे तर हे सर्व जे काही मुद्दे आहेत हे आपण या प्रकरणांत अभ्यासलेले आहेत चला तर आपण या प्रकरणाचा जो काय स्वाध्याय आहे तो अभ्यास की ज्यामध्ये पहिला मुद्दा जर आपण बघितला की खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा या प्रकारचा जर प्रश्न असेल तर त्यातील पहिलं विधान आहे चिटणी सभेपूर्वी सूचना तयार करतो बरोबर नाही सूचना ही त्या ठिकाणी असतो परवा या ठिकाणी असणार आहे नंतर सर्वसाधारण सभेसाठी किमान एकवीस दिवस पूर्ण एकवीस दिवस पूर्व दिवसांची सूचना त्या ठिकाणी आवश्यक असते साधारणतः एकवीस दिवस पूर्ण दिवसांची सूचना त्या ठिकाणी आवश्यक असते सद साधारण सभेसाठी किमान एकवीस दिवसांची जी सूचना आहे ती सभासदांना पाठवण्यात हो येते नंतर तिसरं विधान आहे की दोन वार्षिक सभांमधील अंतर ही साधारणतः पंधरा महिन्यांपेक्षा जास्त असू नये ही त्या ठिकाणी तुम्हाला अचूक उत्तर द्यायचे नंतर हिशेब तपासणीसाची नेमणूक ही त्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली जाते हे आपण देखील त्यामध्ये अभ्यासलेलं आहे साधारणतः पुढील जर विधान आपण बघितलं त्याच्यामध्ये हिशेब तपासणीसाठी नेमणूक जर बघितलं पण तर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली जाते त्यानंतरचं विधान असणार आहे विशेष सर्वसाधारण सभेमध्ये विशेष कामकाज पार पाडलं जातं या प्रकारे विधान पूर्ण करायचे त्यानंतर सभेचे इतिवृत्त लिहिण्याचं काम कोणाकडनं केलं जातं तर चिटणीसाकडनं केलं जातं हे पण यामध्ये लक्षात घ्यायचे त्यानंतर निवृत्त संचालकांच्या जागी नवीन संचालकांची नियुक्ती जर करायची असेल तर कुठल्या सभेमध्ये त्या ठिकाणी या प्रकारची नियुक्ती ही त्या ठिकाणी केली जाते आहे तर निश्चितपणे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या निवृत्त संचालकांच्या जागी नवीन संचालकांची नियुक्ती केली जाते आहे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी चिटणीसाला त्या ठिकाणी वार्षिक अहवाल त्या ठिकाणी तयार करावा लागतो वार्षिक अहवाल हे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे आणि चिटणीसाला सभा संपल्यानंतर पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी जे काही इतिवृत्त आहे ते तयार करावं लागतं पंधरा दिवसात इतर उत्तर तयार करावं लागते या प्रकारे आपण जो पहिला मुद्दा जो आपण अभ्यासला तो याप्रमाणे म्हणजे पहिला जो काही उपप्रश्न आहे तो याप्रमाणे आपल्याला सोडवायचे यानंतरचा उपप्रश्न आपण अभ्यासतो आहोत ब जोड्या जुळवा त्यामध्ये गट अ आणि गट ब दोन दिलेले आहेत त्यामध्ये अ गट जो आहे त्यातील आपण जे काही उत्तरं आहेत पर्याय त्या ठिकाणी ब गट आपण शोधणार आहोत व गटामध्ये नंबर पहिला दिल आहे या की यामध्ये अ संचालक मंडळाची सभा यासाठी संचालक मंडळाची जी सभा आहे की जी वर्षात किमान चार सभा या प्रकारच्या घेतल्या जातात म्हणून अ या क्रमांकासाठी ब गटातील दुसरा प्र दुसऱ्या क्रमांकाचा जो काय पर्याय आहे तो या ठिकाणी अचूक चूक असणार आहे वर्षात किमान चार सभा म्हणजे संचालक मंडळाच्या वर्षातूनच एक किमान चार सभा आयोजित केल्या जातात हे या ठिकाणी अचूक आपण उत्तर शोधायचे त्यानंतर गट अ मधील ब जो काय प्रश्न आहे की हिशेब तपासणीस हिशेब तपासणीसाचा त्या ठिकाणी हिशोब तपासणीसाला काय तयार करावा लागतो हिशेब तपासणीस अहवाल तयार करावा लागतो आणि म्हणण्यासाठी परिक्रमक चार हा यासाठी अचूक पर्याय असणारा आहे की गटातील परिक्रमक चार हा अ गटातील ब या प्रकारासाठी योग्य जोडी या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची नंतर गट अ मधील क यासाठी साधारणतः वार्षिक सर्वसाधारण सभा म्हटलं वार्षिक सर्वसाधारण सभा ही साधारणतः सहा महिन्यातून एकदा ही त्या ठिकाणी घेतली जाते सहा महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून एकदाच आपण त्याला म्हणतो सहा महिन्यातून एकदा म्हणण्यापेक्षा वर्षातून एकदा त्या ठिकाणी घेतली जाते म्हणजे वर्षात एकदाच आपण जर बघितलं अ गटातील क पर्यायासाठी ब गटातील एक नंबरचा जो काय पर्याय आहे की वर्षात एकदाच त्या ठिकाणी घेतली जाते हे या ठिकाणी अचूक पर्याय असणार आहे त्यानंतर ड जो पर्याय आहे अ गटातील की विशेष सर्वसाधारण सभा <coughs> विशेष सर्वसाधारण सभा जी आहे ही ही विशेष परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी भरवली जाते या इथून पर्याय क्रमांक जो सात आहे तो यासाठी अचूक उत्तर म्हणून आपण निवडायचं आहे त्यानंतर सभेचे इतिवृत्त जे आहे सभेचे इतिवृत्त हे जे आहे की हे सभेनंतर त्या तयार केलं जातं या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने जोळ्याजुळा या प्रकारचा प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर तो प्रश्न आपण अभ्यासणार आहोत यानंतर प्रश्न आहे की खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा त्यातील पहिलं विधान आहे की प्रत्येक वर्षात एकदाच भरवले जाणारी भागधारकांची सभा की जिला आपण वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणून या ठिकाणी उत्तर द्यायचे नंतर विधान क्रमांक दोन असेल की वार्षिक सर्वसाधारण सभांदरम्यान भरवली जाणारी जी काही भागधारकांची सभा आहे तिला म्हणायचं आहे विशेष सर्वसाधारण सभा ही या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचे तिसरं विधान आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी तयार करण्यात किंवा तयार करावा लागणारा अहवाल की ज्याला वार्षिक अहवाल म्हणून आपण लक्षात घेतो विशेष परिस्थितीमध्ये भरवली जाणारी भागधरकांची सभा की ज्याला विशेष सर्वसाधारण सभा म्हणून ओळखलं जातं आणि कंपनीच्या अग्रक्क भागधरकांची भरवली जाणारी सभा की ज्याला आपण विशिष्ट वर्गाच्या सभा म्हणून त्या ठिकाणी लक्षात घेतो तर अशा पद्धतीने क हा जो काही उपप्रश्न आहे तो तुम्हाला या पद्धतीने पूर्ण करायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकमधील मधीलच उपप्रश्न ड तो आपण अभ्यासतो की खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा त्यातील पहिलं विधान आहे की विशेष सर्वसाधारण सभेमध्ये फक्त विशेष कामकाज त्या ठिकाणी केलं जातं म्हणजे विशेष कामकाजासाठी विशेष सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी काय केलं जाते आयोजित केली जाते हे आपण यामध्ये अभ्यासलो आणि <coughs> विधान क्रमांक जर असेल तर त्यामध्ये विशेष सर्वसाधारण सभेमध्ये फक्त विशेष कामकाज केलं जातं हे विधान त्या ठिकाणी काय असणार आहे चूक असणार आहे विशेष परिस्थितीमध्ये विशेष सर्वसाधारण सभांचं आयोजन केलं जातं की ज्यामध्ये विशेष कामकाज त्यामध्ये अशा प्रकारची जी काही सभा आहे तिला विशेष सर्वसाधारण सभा म्हणून ओळखलं जातं मात्र या ठिकाणी जे काय विधान दिलं आहे तुम्हाला की विशेष सर्वसाधारण सभेमध्ये फक्त विशेष कामकाज केलं जातं हे विधान मात्र चुकीचं आहे त्यानंतर विधान क्रमांक दोन असेल की सभासदांकडून वार्षिक अहवाल तयार केला जातो सभासदांकडून वार्षिक अहवाल तयार केला जातो हे विधान मात्र त्या ठिकाणी काय असणार आहे हे देखील विधान चुकीचं असणार आहे की सभासदांकडून वार्षिक अहवाल तयार केला जात नाही आहे त्याचं कंपनी चिटणीसाकडनं केला जातो हे आपण लक्षात घ्यायचे त्यानंतर विशेष व तातडीच्या कामकाजाच्या उद्देशाने विशेष सर्वसाधारण सभा भरवली जाते हे विधान मात्र बरोबर असणार आहे त्यानंतर विधान क्रमांक चार की संचालक मंडळाच्या सभेला सभासदांना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे संचालक मंडळाच्या सभेला सभासदांना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे तर हे विधान देखील चुकीचं आहे नंतर भागधारकांच्या विशिष्ट वर्गाच्या सभा म्हणजे वर्गसभा होय की ज्या विधानाला आपण अचूक उत्तर म्हणून त्या ठिकाणी बरोबर हे विधान असणार आहे विधान क्रमांक पाच हे बरोबर असेल याप्रमाणे संचालक मंडळाच्या सभेमध्ये संचालक सभेस उपस्थित राहण्यासाठी व मतदान करण्यासाठी प्रतिनिधीची नेमणूक त्या ठिकाणी करू शकत नाहीत संचालक मंडळाच्या सभेत संचालक सभेस उपस्थित राहण्यासाठी व मतदान करण्यासाठी प्रतिनिधींची नेमणूक करू शकत नाही हे विधान देखील बरोबर आहे त्यानंतर संचालक मंडळाच्या सभेची सूचना एकवीस दिवस अगोदर ठिकाणी पाठवावी लागते हे विधान चुकीचं आहे का तर सात दिवस अगोदर त्या ही सूचना तुम्हाला पाठवावी लागते त्यानंतर विधान क्रमांक आठ आहे की सं चिटणीसाला सभेच्या कामकाजाच्या नोंदी घ्याव्या लागतात याचं जे काही उत्तर असणारं आहे तर यामध्ये विधान क्रमांक जे आहे आठ हे त्या ठिकाणी बरोबर असणार आहे की चिटणीला स चिटणीसाला सभेच्या कामकाजाच्या ज्या नोंदी आहेत त्या घ्याव्या लागतात की ज्याला आपण इतिवृत्त पुस्तकामध्ये या सर्व नोंदी ठेवल्या जातात हे आपण लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक एकमधील ड या प्रकारचा उपप्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे आठ विधानं यामध्ये चुकीबरोबर ती आपण बघितली त्यानंतरचं विधान किंवा त्यानंतरचा उपप्रश्न असणार आहे यानंतरचा उपप्रश्न असणारा आहे ग ई गटातनं बसणारा शब्द शोधा यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा विशेष सर्वसाधारण सभा आणि संचालकांच्या सभा कि सबा, सबा, हा जो काही संचालकांचा सभा जो आहे हा जो गटातनं बसणारा शब्द म्हणून आपण लक्षात घ्यायचे त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा समिती सभा विशिष्ट वर्गाच्या सभा तर यामध्ये समिती सभा हा त्या ठरिकाणी गटातनं बसणारा शब्द आहे कारण समिती सभा या संचालक मंडळाकडनं दारिकाने आयोजित केलं जातात आणि विशिष्ट वर्गाच्या सभा असतील किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा की ज्या सभासदांच्या सभा म्हणून ओळखल्या जातात याप्रमाणे समिती सभा हा गटातनं बसणारा शब्द आपण लक्षात घ्यायचे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकमधीलच फ हा उपप्रश्न आपण बसतो की खालील विधाने पूर्ण करा की प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये एकदाच भरवला जाणाऱ्या सभेला किंवा सभेचा प्रकार की ज्याला वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणून ओळखला जातो किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी तुम्हाला पर्यायी शब्द किंवा त्या ठिकाणी रिकाम्या जागी हा शब्द भरायचा नंतर त्यानंतर विशेष व तातडीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भरवला जाणाऱ्या सभेचा प्रकार की ज्याला विशेष सर्वसाधारण सभा या प्रकारचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सर्व संचालकांच्या सभेस सर्व संचालकांच्या सभेस त्या ठिकाणी काय म्हणतात संचालक मंडळाच्या सभा म्हणतात असं तुम्हाला विधान पूर्ण करायचे संचालक मंडळाची सभा या प्रकरणी तुम्हाला उत्तर द्यायचे त्यानंतर विधान क्रमांक चार की वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणारी अधिकारी व्यक्ती म्हणजे संचालक मंडळ होय तर संचालक मंडळाकडून वार्षिक सर्वसाधारण सभा काय केलं के ते आयोजित केलं ती हे आपण लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक एकमधील ग या प्रकारचा उपप्रश्न आपण अभ्यासतो की कंसातील अचूक पर्याय निवडा त्यातील गट अ आणि गट ब यातील काही रिक्त जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत साधारणतः अ गटातील त्यामध्ये काय आहे की दोन वार्षिक सर्वसाधारण सभांमधील अंतर किती असलं पाहिजे साधारणतः दोन वार्षिक सभांमधील अंतर साधारणतः कंप किती असलं पाहिजे हे आपण लक्षात घ्यायचं आहे की पंधरा महिन्यांपेक्षा जास्त असतं कामान आहे म्हणजे पंधरापेक्षा पंधरा महिन्यापेक्षा जास्त नाही या प्रकारे तुम्हाला उत्तर द्यायचे त्यानंतर संचालक मंडळाची स पहिली सभा जी आहे संचालक मंडळाची पहिली सभा जी आहे की कंपनीच्या नोंदणीनंतर किमान तीस दिवसामध्ये या प्रकारची सभा ही त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे त्यानंतर गट अमधील म्हणजे गट बमधील आपण जर उत्तर शोधलं तर त्यामध्ये गट मध्ये काय उत्तर देता येईल की पूर्ण एकवीस दिवस पूर्ण एकवीस दिवस काय असणार आहे की सर्वसाधारण सभेची सूचना हे या ठिकाणी गट मधील रिक्त जागे तुम्हाला नमूद करायचे की ग सर्वसाधारण सभेची सूचना पूर्ण एकवीस दिवस ही त्या ठिकाणी द्यायला पाहिजे हे आपण लक्षात घ्यायचे आणि याचप्रमाणे गट मधील जो आहे कंपनीच्या घटनापत्रकामध्ये बदल करणं या प्रकारचा जो निर्णय आहे हा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये घेतला जातो म्हणूनसाठी क्रमांक चारमध्ये विशेष सर्वसाधारण सभा या प्रकारचं तुम्हाला उत्तर यामध्ये द्यायचं आहे तर अशा पद्धतीने कंसातील अचूक पर्याय निवडा या प्रकारचा प्रश्न हा तुम्हाला पूर्ण करायचे त्यानंतरचा प्रश्न आपण जर लक्षात घेतला तर तो, तो असणारा आहे एका वाक्यात उत्तर लिहा यानंतरचा तो प्रश्न असणारा आहे की एका वाक्यात उत्तर लिहा त्यातील पहिलं विधान आहे पहिलं वाक्य पहिला प्रश्न आहे की संचालक मंडळाच्या सभेस कोण उपस्थित राहू शकतो तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय की संचालक मंडळात सर्व किंवा संचालक मंडळाच्या सभेला सर्व संचालक मंड मन... सर्व संचालक हे त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात हे या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचे त्यानंतर सह तहकूब केलेली स, के स... वार्षिक सर्वसाधारण सभा केव्हा भरवली जाते तहकूब केलेली वार्षिक सर्वसाधारण सभा mm. ही पुढील आठवड्यामध्ये त्याच दिवशी त्याच ठिकाणी आणि त्याच वेळेला भरवली जाते या प्रकारे आपण लक्षात घ्यायचे त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा केव्हा भरवली जाते विशेष सर्वसाधारण सभा ही साधारणतः दोन वार्षिक सभांदरम्यान त्या ठिकाणी आयोजित केले जाते भरवले जाते दोन वार्षिक सभांदरम्यान आयोजित केली जाणारी सभा त्याला विशेष सर्वसाधारण सभा म्हणून आपण लक्षात घेतो त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा केव्हा भरवली जाते वार्षिक सर्वसाधारण सभा ही केव्हा भरवली जाते तर याचं उत्तर काय द्यायचं आहे आपल्याला की वार्षिक सर्वसाधारण सभा ही वर्षातून एकदा त्या ठिकाणी भरवले जाते हे आपण यामध्ये लक्षात घेतोय साधारणतः वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे प्रत्येक वर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर भरवली जाते हेच आपण यामध्ये लक्षात घेऊ शकतो त्यानंतर दोन वार्षिक सर्वसाधारण सभांमधील जे काय अंतर आहे ते किती असावं दोन वार्षिक सर्वसाधारण सभांमधील जे अंतर आहे ते साधारणतः पंधरा महिन्यांपेक्षा जास्त असू नये या प्रकारे आपण यामध्ये लक्षात घेतलेलं आहे की दोन वार्षिक सर्वसाधारण सभांमधील जे अंतर आहे ते पंधरा महिन्यांपेक्षा जास्त असू नये असंच तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे आणि संचालक मंडळाच्या दोन सभेमध्ये कितीपेक्षा जास्त अंतर नसावं संचालक मंडळाच्या दोन सभेमध्ये कितीपेक्षा जास्त अंतर नसावं असं जर म्हटलं तर साधारणतः यासाठी अचूक या तुम्हाला जो काही उत्तर द्यायचं आहे तर संचालक मंडळाच्या सभेतील अंतर साधारणतः एकशे वीस दिवसांपेक्षा जास्त नसावं हे देखील तुम्हाला यामध्ये लक्षात घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एका वाक्यात उत्तर लिहा या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यामध्ये द्यायची त्यानंतर प्रश्न क्रमांक एकमधील ई हा जो काय उपप्रश्न आहे की खालील वाक्यातील अधोरेखीय शब्द दुरुस्त करून वाक्य पूर्ण लिहा त्यातील पहिलं विधान आहे एक की एका वर्षात किमान चार समिती सभा घेतल्या पाहिजेत तर एका वर्षात किमान चार संचालक मंडळ सभा त्या ठिकाणी घेतल्या पाहिजेत हे आपण या ठिकाणी अचूक उत्तर द्यायचे चार संचालक मंडळाच्या सभा या ठिकाणी आयोजित केल्या पाहिजे या पण यामध्ये विधान पूर्ण करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्यानंतर प्रत्येक वर्षी धनकोणची सभा ही घेतलीच पाहिजे तर प्रत्येक वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा ही घेतलीच पाहिजे या पद्धतीने तुम्हाला विधान क्रमांक दोन ही पूर्ण करायचे प्रत्येक वर्षी विशेष सर्वसाधारण सभा ही घेतलीच पाहिजे प्रत्येक वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा ही घेतलीच पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला त्यामध्ये उत्तर द्यायचे सर्व संचालकांच्या सभेस वार्षिक सर्वसाधारण सभा असे म्हणतात म्हणतात तर सर्व, सर्व संचालकांच्या सभेस काय म्हणतात त्या ठिकाणी संचालक मंडळाची सभा असे म्हणतात अशा प्रकारे तुम्हाला विधान पूर्ण करायचे आहेत त्यानंतर खालील संज्ञा स्पष्ट करा या प्रकारचा प्रश्न आहे तर त्यामध्ये समिती सभा असेल वास्तव सभा की ज्याला पण वास्तविक सभा होऊयात अर्थ यानंतर साधारणतः धनकोंच्या सभा या प्रकारे आपण ज्या संज्ञा आहेत या आपण लक्षात घ्यायच्या आहेत त्यानंतर खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपलं मत त्यामध्ये लिहायचं आहे की साधारणतः प्लॅटिनम कंपनीची स्थापना एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी झाली आहे आणि खालील गोष्टींबाबत संचालक मंडळाला मार्गदर्शन करा संदर्भात आपण जर लक्षात घेतलं तर पहिलं काय मुद्दा आहे की यामध्ये कंपनीची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा केव्हा घेतली जावी साधारणतः पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या स्थापनेपासून किमान किती दिवसांच्या आतमध्ये घेतली पाहिजे असं आपण लक्षात घेतलेलं आहे तर पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ही सुरुवातीला कंपनीच्या स्थापनेपासून ही त्या किमान किमान नऊ महिन्याच्या आत पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीन कंपनीच्या पहिले आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्या ठिकाणी घेतली पाहिजे हे आपण यामध्ये लक्षात घ्यायचे त्यानंतर कोणत्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा भरवावी की कंपनीचं जे काही नोंदणीकृत कार्यालय आहे त्या ठिकाणी कंपनीची साधारणतः प्लॅटिनम कंपनीची जी काही नोंदणीकृत कार्यालय आहे त्या ठिकाणी स कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी भरवावी आणि या सभेची नोटीस कंपनीने सभासदांना किती दिवस अगोदर पाठवली पाहिजे तर कंपनीने या सभेची जी नोटीस आहे प्लॅटिनम कंपनीने किमान एकवीस दिवस अगोदर या प्रकारच्या सभेची नोटीस सभासदांना पाठवली पाहिजे हे असं आपण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे त्या हबंदी प्लॅटिनम कंपनीची स्थापना एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी तर झाली आहे आणि त्या संदर्भातील संचालक मंडळाला जे काय तुम्ही मार्गदर्शन कराल तर तुम्ही या पद्धतीने हे मार्गदर्शन करू शकता त्यानंतर दुसरं विधान आहे की एक्स झेड लिमिटेड कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा अकरा मे दोन हजार अठरा रोजी भरवली एक जून एक जूनला श्री एक्स या संचालकाला कंपनीने आर्थिक घोटाळ्याबाबत अटक केली अस म्हणून त्याला त्याच्या पदावरून दूर करावे अशी कंपनीची कंपनीच्या भागधारकांची इच्छा आहे तर यामध्ये संचालकाला पदावरून दूर करण्यासाठी कंपनी पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा तातडीने भरवू शकते का तर कंपनी साधारणतः संचालकाला पदावरून दूर करण्यासाठी पुढील जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ही ठिकाणी संचालकाला पदावरून दूर करण्यासाठी कंपनी पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा तातडीने भरवू शकते का तर यामध्ये संचालकाला पदावरून दूर करण्यासाठी कंपनी साधारणतः विशेष सर्वसाधारण सभा ही त्या ठिकाणी तातडीने भरू शकते ही ठिकाणी तुम्हाला उत्तर द्यायचे त्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याची आवश्यकता नसते त्यानंतर संचालकाला पदावरून दूर करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी सभासदांची कोणती सभा कंपनीने भरवली पाहिजे आता संचालकाला दूर करण्यासाठी संचालकाला पदावरून दूर करण्यासाठी कंपनीने विशेष सर्वसाधारण सभा ही त्या आयोजित केली पाहिजे भरवली पाहिजे आणि संचालकाला पदावरून दूर करण्याबाबत सभेमध्ये कोणत्या प्रकारचा ठराव मंजूर होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे तर यामध्ये स सभेमध्ये विशेष ठराव हा त्या ठिकाणी संमत होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तर अशा पद्धतीने विशेष सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून विशेष ठराव त्यामध्ये सभेमध्ये समत व्हावा या प्रकारच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपलं जे काही मत आहे ते तुम्हाला या पद्धतीने नोंदवायचं आहे नंतर फरक स्पष्ट करा या प्रकारचा जो काही प्रश्न असेल तो देखील तुम्हाला यामध्ये नोंदवायचा आहे फरक स्पष्ट करा या प्रकारच्या प्रश्नामध्ये देखील तुम्हाला त्यामध्ये भागधारकाच्या सभा संचालक मंडळाच्या सभा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभा या प्रकारचे फरक या प्रकारच्या मुद्द्यां विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचं आहे त्यानंतर थोडक्यात उत्तरे हा या प्रकारचा प्रश्न आहे तर तो देखील तुम्हाला या पद्धतीने सोडवायचा आहे की जो तुम्हाला त्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतरची चिटण्यांसाठी काय जे काही कार्य आहेत किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेचा उद्देश आहे तो विशद करायचा आहे किंवा संचालक मंडळ संचालक सभेच्या संदर्भामध्ये कोणत्याही चार तरतुदी त्याच्या आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत तर अशा पद्धतीने विशिष्ट वर्गाच्या सभा म्हणजे काय किंवा विशेष सर्वसाधारण सभा भरवण्याचा आयोजित करण्याचा जो काय उद्देश आहे तो कोणता या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत ठीक आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक सहा की खालील विधाने सहकारण स्पष्ट करा तर यामध्ये गणसंख्यापैवी वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा तहकूब केली जाते या, वर्च, या संदर्भात तुम्हाला तुमचं जे सहकारण आहे या ते यामध्ये द्यायचे सहकारांना स्पष्ट करायचे वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस सर्व सभासदांना पाठवली पाहिजे याही संदर्भामध्ये तुम्हाला सहकारन स्पष्ट करायचे या प्रकारचे जे उत्तरं आहेत किमान एक पान तुम्हाला या प्रकारची उत्तरं त्यामध्ये द्यायचे आहेत प्रति प्रश्न ठीक आहे त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस सर्व सभासदांना पाठवली पाहिजे सोबतच विशेष प्रसंगी विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते किंवा सार संचालक मंडळाच्या सभांद्वारे संचालक त्यांचे अधिकार सामूहिकपणे बजावतात याही प्रकारची जी काही प्रश्न आहेत की ज्याला तुम्हाला सहकारण स्पष्ट करायचे त्यानंतर संचालक भागधारकांच्या संख्येवर सार्वजनिक कंपनीच्या वार्षिक सहसाधारण सभेची गणसंख्या अवलंबून असते ही विधान तुम्हाला यामध्ये सहकारण स्पष्ट करायचे की जेव्हा कंपनी आर्थिक अडचणीमध्ये असते तेव्हा तिने धनकोच्या सभा बोलवाव्यात संदर्भात देखील तुम्ही तुमचं जे सहकारण आहे तुमच्या शब्दात तुम्हाला न नमूद करायचे कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभा भरवावी लागते या संदर्भातील जे वेदना आहे याही संदर्भात तुम्हाला सकारण स्पष्ट करणं गरजेचं आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सात असेल खालील प्रश्नांची उत्तरे लिहा दीर्घोत्तरी प्रश्न या प्रकारचा असेल तर त्यामध्ये प्रश्न आहे की वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात चिटणीसाची कार्य स्पष्ट करा किंवा कंपनीच्या सर्वसाधारण सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा आणि संचालकांच्या सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा या सर्व प्रकारचे दीर्घोत्तरीचे प्रश्न आहेत यांची उत्तरं तुम्हाला यामध्ये बारकाईने द्यायची आहेत तर निश्चितपणे या, या प्रकारच्या स्वाध्यायाच्या माध्यमातून प्रकरण क्रमांक आठ कंपनीच्या सभा भाग दोन हे तुम्हाला योग्य पद्धतीने समजलं असेल अशी अपेक्षा आहे यानंतर आपण प्रकरण क्रमांक नऊ अभ्यासणार आहोत चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य की ज्यालाच बिझनेस बिझनेस कम्युनिकेशन स्किल ऑफ सेक्रेटरी या प्रकारचं जे प्रकरण आहे हे आपण अभ्यासणार आहोत ते अभ्यासणार आहोत आपण पुढील लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद